आयुर्वेद मंत्र निरोगी आरोग्याचा पुणे दर्पण न्यूज ची विशेष मालिका मार्गदर्शक डॉक्टर धनंजय खाजगीवाले डॉक्टर प्रणव खाजगीवाले दिनांक 10 जून पासून GTPL पुणेकर केबल चॅनल क्रमांक 469 वरून रात्री 9:30 आणि यूट्यूब पुणे दर्पण न्यूज वर प्रायोजक जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे। राज्यात गतवर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील धरणांमध्ये ऑगस्टपर्यंत 70% पाणी साठा ठेवण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। पुणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा व कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी रविवारी विधानभवन येथे विजय वडेट्टीवार, गृहमंत्री अनिल देशमुख व राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी माहिती दिली। गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यावेळी आधीच धरणे 100% भरली होती, त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता, त्यामुळेच काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं। काही गोष्टी वाचल्यात, खरं आहे की काही गोष्टी तो अहवाल नेमका स्पष्ट आणि निपक्ष आहे का, वस्तुस्थितीला धरून आहे का, या सगळ्या गोष्टीची चर्चा करू आणि मग त्यावर निर्णय देऊ। आज कुठला अहवालाचे सगळे पानं वाचल्याशिवाय त्यावर आत्ता काही प्रश्न उपस्थित करणं हे मला वाटतं योग्य नाही। अलमट्टी बाबतीत एक सांगू इच्छितो की अलमट्टी हे कारण आहेच, म्हणजे या समितीचा अहवाल मी वाचलेला आहे, पण हे प्रमुख कारण नाही, पण एकमेव कारण, अनेक कारणांमधलं प्रमुख एक कारण आहेच। आणि कर्नाटक सरकार अलमट्टीमधनं किती डिस्चार्ज करतं ह्याच्यावर खरं तर त्याचा जो बॅकवॉटर असतो त्या बॅकवॉटरचा परिणाम हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला हा दुर्दैवाने भोगावा लागतो। हे 2005 आणि 2006 जेव्हा महापूर आला होता त्यावेळेस पण हीच परिस्थिती होती, मागच्या वर्षीच्या महापुरातही तीच परिस्थिती होती। मग हे जे काय अहवाल आहे या अहवालामध्ये वस्तुस्थिती डिस्चार्ज किती होतो अलमट्टीमधनं त्या डिस्चार्जवर ह्या ठिकाणी मागचा जो फुगोटा असतो त्याच्यावर ते खरं तर महापुराची ती हे केली जाते, म्हणून ते वस्तुस्थिती सांगितली जात नाही। हा माझा स्पष्ट आरोप आहे कर्नाटक सरकारावर। एक सांगलीचा नागरिक किंवा राज्याचा मंत्री म्हणून मी असं सांगू इच्छितो की कर्नाटक अलमट्टीमधनं डिस्चार्ज किती होतो हा सांगितला जात नाही, म्हणून प्रॉब्लेम। सर, पूर्वी दोन्ही सरकार होतं राज्यामध्ये, भाजप दोन्ही सरकार, आता ते भाजपचं आपलं आघाडीचं, तर समन्वय कसा साधला जाईल या संदर्भामध्ये? याच्या बाबतीत जयंतराव पाटील साहेबांशी आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, कारण पाटबंधारे खातं त्यांच्याकडे आहे, माननीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करून कर्नाटक सरकारशी यंदा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो।